विद्यार्थ्यांनी वेळेला महत्त्व देऊन आपला अभ्यास करावा असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी देत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 28 वर्षापासून न थांबता सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची मदत केली जात असून त्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे। त्यामुळे आपण सुद्धा या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करून आपण आपलं शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्यावं असं प्रतिपादन बुधवारी केले। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वया वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। त्याअंतर्गत उल्वे नोडमधील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील मराठी माध्यममधील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, वसंत शेठ पाटील, विठ्ठल शेठ ओवळेकर, जयवंत देशमुख, प्रवीण ठाकूर, दीपक गोंधळी, विश्वनाथ कोळी भाजपचे तालुका चिटणीस MD खारकर, उल्वेनोड भाजप अध्यक्ष निलेश खारकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य परशुराम कुंभार, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, निकिता खारकर, सुधाकर पाटील, मच्छिंद्र कोळी, स्वप्नील म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, दीपक जामकर, गीताताई ठाकूर, स्नेहा कुंभार, दिलीप कोळी, महेश सोमासे, रोहिदास खारकर, गणेश सोमासे, अनिल कुंभार, शैलेश भगत, धीरज ओवळेकर, महिला मोर्चाच्या प्रिया शिंदे, रामनाथ कोळी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून त्यांना शुभेच्छा दिल्या। आता रामशेठ ठाकूर साहेबांच्या बद्दल सर्वांनी सांगितलं की गरिबीमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज जे पैसा कमवतात त्या पैशावर फक्त आपल्या कुटुंबाचा हक्क नाही तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा, सर्वसामान्य लोकांचा त्याच्यावर अधिकार आहे। अशा पद्धतीनं ते आज सर्व जनतेला मदत करत आहेत आणि मला वाटतं अशा रामशेठ ठाकूर साहेबांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून देऊया। त्याचा आपण पण रस्त्यात 5 रुपये मागणार भेटला तर त्याला 2-3 शिव्या घालतो। आज एवढ्या हजारो वया, 80,000 वया आपण आता छापलेल्या आहेत, एवढी मदतीचा हात। आणि जो कोण बाहेर शिक्षणासाठी जातो त्याच्या घरची परिस्थिती जर गरिबीची असली तर त्यालासुद्धा मदतीचा 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाखाची मदत हे परत बोलीच्या मार्गावर सामाजिक विकास मंडळामध्ये आहे तर त्याचा फायदासुद्धा आपण सर्वांनी घ्यावा। की आत्ता ती परिस्थिती नाही आहे, तुम्हाला कमवून शिकायला लागत नाही कारण तुमचे पालक तुम्हाला शिकवत असतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्या पाठीमागे आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी आपण भरपूर अभ्यास करायला पाहिजे। नुसता अभ्यास पण नाही तर सर्व ॲक्टिव्हिटी ज्या असतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, मग ते खेळामध्ये क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, अभ्यास असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या सर्व गोष्टींमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं नाव लौकिक करा आणि आपले जे आपल्या शाळेचं नाव जास्तीत जास्त कसा मोठं होईल याच्याकडे लक्ष द्या आणि शिस्तबद्ध, कारण प्रत्येक विद्यार्थी हा घरातून जरी शाळेत येतो तेव्हा आईवडिलांचं शिक्षण त्यांना असतंच, शिकवण असते, परंतु आपले गुरुजी असतात, ते गुरुजी म्हणजे शिक्षक जे आहेत त्यांचंसुद्धा आपण ऐकलं पाहिजे आणि त्यांचे ऐकणं म्हणजे काय तर आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवून आपल्या शाळेचा 100% निकाल कसा लागेल या दृष्टीने आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा एवढेच ज्ञानिमित्ताने सांगते। आपल्या साहेब आम्हाला सांगू इच्छिते की आमच्या विद्यालयाचा आता 10वीचा निकाल 100% लागलेला आहे। NMMS परीक्षेमध्ये पहिल्यांदाच 4 विद्यार्थी आमच्या विद्यालयाचे आलेले आहेत आणि ही यशाची परंपरा आता आम्ही कायम चालू ठेवणार आहोत। फक्त आजच्या दिवशी मी माझ्या उल्व्याच्या ग्रामस्थांना अगदी विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, शाळा आपली आहे, कधीही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर आज जसं आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलेला आहात तसं कायम आपली उपस्थिती या विद्यालयासाठी लाभू दे, आपलं मार्गदर्शन लाभू दे। आपल्या मार्गदर्शनाखालीच विद्यालयाची नक्की मित्रांनो 96.5 मार्क्स असताना देखील रडायला येतं विद्यार्थ्यांना, आपण नाचलो असतो
एवढे मार्क आयुष्यात मी पाहिले नाही आणि म्हणून आपण नाचलो असतो. आपण आता 90% मार्क मिळवलेले आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या या विद्यालयाचा विद्यार्थी नक्कीच 90%च्या पुढे यावर्षी जाईल अशी मला खात्री आहे. त्या दृष्टीने आम्ही विचार करू. त्यांची नात आता जी पुढे गेलेली आहे तिला देखील आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊया.